आकुळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा, युवा नेते उत्तम पाटील गटाचे वर्चस्व, अध्यक्षपदी युवराज पाटील तर उपाध्यक्षपदी शारदा कोळी यांची बिनविरोध निवड. कर्नाटक ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी पुढील 2.5 वर्षासाठी नव्याने आरक्षण घोषित केलेला आहे. त्यानुसार निपाणी तालुक्यात 27 ग्रामपंचायतीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची मोहीम आजपासून सुरू झाली. आज अकोले ते 29 ग्रामपंचायत सदस्यमधून झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उत्तम पाटील गटाचे युवराज मलगोंडा पाटील तर काँग्रेस गटाचे सुधाकर अन्नप्पा चव्हाण यांनी अर्ज केलेला होता. या दोघांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये उत्तम पाटील गटाचे युवराज पाटील यांना 16 मते मिळाली तर सुधाकर चव्हाण यांना 7 मते मिळाली. यामुळे निवडणूक अधिकारी JD मंकाळे यांनी युवराज पाटील यांना विजय घोषित करून आकुळ ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी म्हणून निवड केली. तर उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शारदा शरद कोळी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष युवराज पाटील व उपाध्यक्ष शारदा कोळी यांचा युवा नेते उत्तम पाटील यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी धनश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शाल व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष इंद्रजित सोळांकुरे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष निशिकांत कुरुळप्पे, डॉक्टर धीरज पाटील, गाव कामगार राजू पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. आणि या सर्व प्रक्रियेत योगाचं म्हणजे हे झालं योगदान ते आमचे युवा नेते राष्ट्रवादा पाटील, लक्ष्मणराव पाटील आणि आमच्या गावातील राजूराव पाटील, बाबा पाटील, सुभाष कुंडाळे, बाबासाहेब अण्णा सोले, रमेश सोहंकरे, त्यानंतर आमचे बाबा शिंगाळे आणि निशिकांत कुरुपे यांचं तर बहुमत सगळे आम्हाला सर्व सदस्य या सर्वांचं रुढी तर आहेत पण यांच्या कुठल्याही कार्यात आम्ही एक जणांना काम करू अशी तुम्हाला मी सर्व मेंबरांच्या वतीनं माहिती देतो. आणि आज एवढ्या मोठ्या उत्साहानं सर्व कार्यकर्ते असतील, उत्तमाला प्रेमी असतील, जोडाधार प्रेमी असतील, या सर्वांना इथं आला या जल्लोषात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल मी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना नूतन अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व सदस्यांना विश्वासात घेऊन गावामध्ये कोणतेही जात पात धर्म लिंग असा भेदभाव न करता निपक्षपाती विकास काम करणार असल्याचे सांगितले. आज जो अध्यक्ष उपाध्यक्ष युवकसुद्धा प्रथम एक आम्हाला आशीर्वाद लाभले ते म्हणजे सहकाररत्न रावसाहेबदादा पाटील ज्यांचे साथ लाभलं ते उद्योगपती अभिनंदनदादा पाटील व आमचे मार्गदर्शक व निपाणी भागाचे युवा नेते उत्तमांना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमचे गावचे समविचार आघाडी पॅनलचे सर्व नेते मंडळी, आमचे सर्व पंचायत सदस्य तसेच आमचे कार्यकर्ते व उत्तमांना समर्थक अकोट यांना मी आभार मानू इच्छितो. तसेच आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी मला अध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी मानतो आहे. व मी इथून पुढे अकोट उत्तमांच्या मार्गदर्शनाखाली व साथीने व आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या साथीने अकोळाचा विकास हा ना पक्ष ना पात ना जात ना पात या पद्धतीने आम्ही सर्वांगीण विकास करू शकतो हे मी ग्वाही देतोय. व इथून पुढे सर्व नेतेमंडळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन मी काम करतो म्हणून ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत गावातील प्रमुख मार्गावरून बँजो व हलगीच्या तालावर
कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गाव कामगार राजू पाटील, मलगोंडा पाटील, चेतन स्वामी, निशिकांत कुरळुप्पे, विवेकानंद सोळांकुरे, सुहास पटाडे, बाबासो हसवले, पोपट पाटील, सिद्नाळे यांच्यासह उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायतचे सदस्य, महिला, युववर्ग, उत्तम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.